नमस्कार, मी अक्षरा चव्हाण। कोकणची कुकिंगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मी आज माशाच्या डोकीचं कालवण दाखवणार आहे। त्याचं साहित्य हे माशाची डोकी आहेत बांगड्याची। ही ओली मिरची मी 8 घेतली आहे, मुठभर कोथिंबीर, एक मोठी गड्डी लसूण, खोबरं, मसाला, हळद, मीठ आणि कोकम। हे आता साहित्य मी वाटून घेणार आहे। मिरची, लसूण, कोथिंबीर, खोबरं एक वाटी, मसाला, मी मिरची जास्त घेतली आहे त्याच्यामुळे मी मसाला 2 चमचे टाकत आहे। हळद जरा जास्त घेणार आहे मी। अडीच चमचे मी हळद घेतली आहे। आता हे सर्व साहित्य मी वाटून घेणार आहे। हे आता वाटण मी वाटून घेतलेलं आहे। आता आपण कालवण करूया, चला फोडणी देऊया। आता मी 2 मोठे चमचे तेल ओतते। या 4-5 लसूण मी ठेचून टाकले आहे, थोडे लाल होऊ द्यायचे आहे। आता आपली लसूण लाल झालेली आहे। आता आपण कालवणाला फोडणी देऊया। पाण्यातलं हे वाटण असं धुवून घेतलंय। अजून थोडं पाणी ओतते, थोडं म्हणजे पातळ पण नाही करायचं आहे, जास्त घट्ट पण नाही करायचं आहे। त्याच्यात मी मासे टाकून घेते। आता कोकम टाकते। मी कोकमाचे असे तुकडे करून घेतले आहे, 4-5 कोकम टाकायची आहे। आता चवीनुसार मीठ हा 1 चमचा टाकला आहे आणि हा 1/2 चमचा टाकला आहे। आता ढवळून कड काढून घेऊया। कड आला की गॅस बंद करायचा आहे। आता आपल्या कालवणाला कड आलेला आहे चांगला। हे बघा, असं एवढं घट्ट केलंय मी आणि आपले मासे पण असे चांगले शिजले। आता आपण कालवण भात सर्व करूया। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।